आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। कळूस तालुका खेड, जिल्हा पुणे येथे सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीने शासनाच्या ऊस झोनबंदी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। शासनाच्या झोनबंदी धोरणाविरोधात रयत क्रांती संघटना महाराष्ट्रभर आक्रमक झाली असून संपूर्ण राज्यभर आज सहकार मंत्र्याचे पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन सहकार विभागाने 30 एप्रिल 2024 पर्यंत राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारी अधिसूचना जारी केला आहे। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसूचना काढली आहे, त्यामुळे राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे, त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला। ते म्हणाले, महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या कांडीला यावर्षी सोन्याचा भाव मिळणार आहे, मात्र शेतकऱ्यांच्या ऊसाला भंगाराचा भाव द्यायचा हे सरकारने ठरवलं आहे। आमच्या बापानं आमच्या लेकरा बाळांनी कष्ट करून पिकवलेला ऊस हा आम्ही साखर कारखान्याला द्यावा की कर्नाटकाला द्यावा की गुजरातला द्यावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या मायबाप शेतकऱ्याला आहे, परंतु 2 पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले की सरकारच्या पोटात दुखायला लागते। या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की राष्ट्रवादीच्या या वळू बैलांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका, नाहीतर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी राष्ट्रवादीच्या या वळू बैलांना ठेचून मारल्याशिवाय राहणार नाही। पुण्याचं सहकार आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांना लुटण्याचं कोठार आहे। जर तुम्ही आमचं खळ लुटणार असाल तर हे साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू, असे सांगून खऱ्या अर्थाने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे। लवकरात लवकर हा आदेश मागे घेण्याची विनंती देखील सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना केली आहे। तसे न केल्यास महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी येत्या गळीत हंगामामध्ये रस्त्यावरती तर उतरेलच, पण आम्ही कर्नाटकमध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ, बघू आम्हाला कोण अडवतं ते, असे सदाभाऊ खोत म्हणाले। सदाभाऊ खोत यांच्या आदेशाचे पालन करून खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून ऊस झोनबंदी विरोधात हे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व शासनाचा सहकार मंत्र्यांचा सहकार आयुक्तांचा जाहीर निषेध केला। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निषेध असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात खेड तालुका रयत क्रांती संघटना नेहमीच अग्रेसर राहून शेतकऱ्यांचे हित जपत आहे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत। स्टार्ट महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला यावर्षी ऊसाच्या कांडेला सोन्याचा भाव मिळणार आहे, परंतु सरकारला शेतकऱ्याचा ऊस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे आणि म्हणून सहकार विभागानं सहकार आयुक्त कार्यालयानं कर्नाटकामध्ये शेतकऱ्याला ऊस घालण्यासाठी मनाई केलेली आहे, बंदी घातलेली आहे। खरं बघितलं तर शेतकऱ्यावरती हा मोठा अन्याय आहे। आमच्या बापानं आम्ही लेकरा बाळांनी कष्ट करून पिकवलेला ऊस साखर कारखान्याला द्यावा का कर्नाटकाला द्यावा का गुजरातला द्यावा याचा अधिकार शेतकऱ्याला आहे, परंतु 2 पैसे शेतकऱ्याला मिळायला लागलं की सरकारच्या पोटात दुखायला लागतं। या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रजींना मी आवाहन करतो की राष्ट्रवादीची ही वळू बैलं शेतकऱ्याच्या शेतावरती या वळू बैलांना सोडू नका, नाहीतर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी या राष्ट्रवादीच्या वळू बैलांना ठिचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण पुण्याचं सहकार आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना लुटण्याचं कोठार आहे, हे साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू, कारण जर तुम्ही आमचं खळं लुटणार असाल तर। आणि म्हणून लवकरात लवकर हा आदेश मागे घ्यावा ही विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करत आहे, नाहीतर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामामध्ये रस्त्यावर तर उतरेल, पण आम्ही कर्नाटकामध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ, बघू आम्हाला कोण अडवायला येतंय। प्रतिनिधी मंगेश पाटे, कळूस। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।